विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 6.5 मधील तिसरं उदाहरण सोडवणार आहोत। या उदाहरणामध्ये आपल्याला वारंवारता सारणी दिलेली आहे। या सारणी निकाल टक्क्यामध्ये दिलेला आहे, जसं 30 ते 40, 40 ते 50, शेवटी 90 ते 100, आणि वारंवारतामध्ये विद्यार्थी संख्या दिलेली आहे 7 33, म्हणजे 30 ते 40% मिळवणारे 7 विद्यार्थी, या पद्धतीने शेवटी 90 ते 100 मार्क मिळवणारे 5 विद्यार्थी, असं हे उदाहरण दिलेलं आहे। आता या उदाहरणावरून आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, आता आपण ह्या आलेख कागदावर वारंवारता बहुभुज काढणार आहोत। आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नावरून प्रथम आपण आयतालेख काढून घेऊया। आता आयतालेख काढण्यासाठी इथं फक्त एक काळजी घ्यायची आहे, वारंवारता बहुभुज काढण्यासाठी एक काळजी घ्यायची आहे की आधीचा वर्ग एक आणि नंतरचा एक वर्ग घ्यायचा आहे। आता आपण आयतालेख काढून घेऊया। प्रथम बघा, आपल्याला 30 ते 40 या वर्गाची वारंवारता 7 दिलेली आहे, म्हणजे 5 आणि 10 मध्ये 1 आयत आपल्याला मिळाला। दुसरा आपल्याला 40 ते 50 ची वारंवारता आहे 33, म्हणजे पुन्हा 30 ते 35 च्या मध्ये दरम्यान 3री वारंवारता दिलेली आहे 50 ते 60 मध्ये 45, आपला जो हा अंक आहेच। त्यानंतर 60 ते 70 65 हाही अंक आपला जो आहे। सत्तर ते 80 या वर्गाची वारंवारता 47 आहे, म्हणजे 45 ते 50 दरम्यान 80 ते 90 18, 80 ते 90 18 म्हणजे 15 ते 20 च्या दरम्यान 90 ते 100 च्या दरम्यान 5, अशा पद्धतीने आपण प्रथम आयतालेख तयार करून घेतला। आता याच्यावरून वारंवारता बहुभुज आपल्याला काढायचा आहे। तर त्यासाठी पुन्हा सांगतो, एक गोष्ट फार महत्वाची आहे ती लक्षात ठेवायची की वर्ग घेताना दिलेल्या वर्गाच्या आधीचा पण वर्ग घ्यायचा आहे आणि नंतरचाही वर्ग घ्यायचा आहे, मात्र त्यांची वारंवारता 0 आहे हे लक्षात ठेवा किंवा गृहीत धरा। आता प्रत्येक वर्गाचा मध्य आपण या ठिकाणी घेणार आहोत, जसे 20 ते 30 मध्य 15, 30 ते 40 मध्य हा 35 येईल, परंतु आयतालेखच्या मध्ये आपण तो बिंदू घेणार आहोत। आयतालेख जो आहे आपला, जो आयत आहे त्याच्या
वरचा भाग आणि तिथे मध्यबिंदू आपण घेणार आहोत, म्हणजे त्या वर्गाचा मध्य घेणार आहोत। 40 ते 45 त्याचा मध्य आहे 35, इथं आपण घेतला। 50 ते 60 याचा मध्य आहे 55, इथं आपण मध्य घेतला। आणि आयत सुद्धा आपल्याला मध्य घ्यायला मदत करतो, कारण 5 सेमीची रेषा जी आहे ती थोडी अस्पष्ट असते, तर तिथं आपल्याला मध्य घेता येतो। 60 ते 70 65, 70 ते 80 75, 80 ते 90 85, 90 ते 100 95 आणि 100 ते 110 याची झिरोच असणार आहे या पद्धतीने। आता हे मध्यबिंदू जे आहेत हे फक्त स्केलच्या सहाय्याने व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहेत। पहिल्या वर्गापासून सुरुवात करायची आहे 20 ते 30 या पद्धतीने। आता 30 ते 40चा 40 ते 50चा जो मध्यबिंदू आहे तो जोडणार आपण। त्यानंतर पुढच्या वर्गाचा मध्यबिंदू जोडायचा आहे, पुढच्या वर्गाचा मध्यबिंदू जोडा। पुन्हा आता याच्या पुढच्या वर्गाचा मध्यबिंदू, सलग ह्या पद्धतीने बरोबर पुढचा वर्गाचा मध्यबिंदू जोडत जायचा आहे क्रमाने, जसे वर्ग येतील आणि स्केलच्या सहाय्याने जोडायचं आहे, पट्टीचा वापर करायचा आहे, आणि शेवटी झिरो वारंवारता असलेला वर्ग। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा वारंवारता बहुभुज मिळालेला आहे। पुन्हा आलेख काढताना लक्षात ठेवायचं, आपण प्रमाण लिहितो, उजव्या हाताला वरच्या भागात प्रमाण लिहायचं असतं, एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10%, इथं जे आपण घेतलेलं आहे ते, आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 विद्यार्थी। याप्रमाणे प्रमाण काढून हा आपला वारंवारता बहुभुज पूर्ण झाला।